छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधत मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी घेतलेली शपथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पूर्ण करणार आहेत. राज्य सरकारला पुढील आठवड्यात 19 तारखेला विशेष अधिवेशन घेणार असून मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण देण्याची घोषणा करणार आहे. मंत्रिमंडळाच्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. हे आरक्षण किती टक्के असणार आहे हे अहवालात केलेल्या शिफारशीनंतरच राज्य सरकार अंतिम करणार आहे. मराठा समाजासाठी केलेला विशेष पाहणी अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाने येत्या 2-3 दिवसात राज्य सरकारला सादर करणार आहे. तसेच 19 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रातील दौरा रद्द झाला असल्याने तातडीने अधिवेशन घेण्याविषयी मुख्यमंत्री आग्रही आहेत. त्यामुळे सामाजिक न्याय विभाग आणि सामान्य प्रशासन विभागाने आज राज्य मागासवर्ग आयोगाकडून अहवाल कधी प्राप्त होईल याचा आढावा घेतला आहे. तो येत्या 2-3 दिवसातच प्राप्त होणार असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या मुहूर्तावरच अधिवेशन घेण्याची तयारी विभागाने सुरू केली आहे.